नाशिक ते इगतपुरी मार्गावरील एसटी महामंडळाच्या बसमधील 3 सीट गायब झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एसटी बसेसची अवस्था अत्यंत दयनीय आणि धोकेदायक झाली. त्यात बसमधील थेट सीटच गायब झाल्याची बाब समोर आली. इगतपुरी मार्गावर चालवण्यात येणाऱ्या एका बसमध्ये चक्क बसमधील सीट गायब झाले आहेत. काही दिवसांपूर्वी इगतपुरी तालुक्यात एक एसटी बस 3 चाकांवरच प्रवास करत असल्याची धक्कादायक घटना घडली होती. आता अशा प्रकारे सीट गायब झाल्याने एसटी बसची अवस्था कशी झाली हे लक्षात येत आहे. नाशिकमधून इगतपुरीकडे जाण्यासाठी बसेसची संख्या अत्यल्प आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी अनेकदा आवाज उठवला तरीही त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही किंवा बसेसची संख्याही वाढवण्यात आली नाही. मागील महिन्यातच जुने CBS येथे शाळकरी विद्यार्थिनींनी बस रोखून ठेवत आंदोलन केले होते. बसची क्षमता 50 ते 60 प्रवाशांची असताना बसमधून तब्बल 100 अधिक प्रवासी रोज प्रवास करत असतात. तरीही अनेक प्रवासी मागे राहून जातात. तसेच त्या बसचीही अवस्था अत्यंत धोकेदायक आहे. याबाबत विद्यार्थ्यांनी वेळोवेळी बस संख्या वाढवण्याची मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. अशी सगळी परिस्थिती असताना नाशिक इगतपुरी मार्गावरील बसचे सीटच गायब झाले आहेत. सीट नेमके गेले कुठे? अशा पद्धतीने सीट नसलेली बस का चालवली जाते असा सवाल प्रवासी उपस्थित करत आहे. या बसमधील एसटी कर्मचारी महिला आणि पत्रकारांसाठी आरक्षित असलेले 6 आसनांचे सीट गायब आहेत. त्यामुळे प्रवाशांना उभे राहूनच प्रवास करावा लागतोय. जागर जनस्थानसाठी भूषण जैन, नाशिक.